point is organizing the physical resources. Next point is organizing the physical resources. Now in the company or in the organization, there is a number of resources available. Okay, the number of resources available regarding finance, regarding materials, regarding machineries. Okay, म्हणजे कंपनी मध्ये नंबर ऑफ रिसोर्सेस असतात. ओके, हे रिसोर्सेस काय करायचे, ऑर्गनाइज करायचे. आता हे रिसोर्सेस कोणते असतात? एक तर एम्प्लॉईज असतील, वर्कर असतील, पहिला पॉइंट. मनी असेल, दुसरा पॉइंट. एन्व्हायरमेंट असेल, तिसरा पॉइंट. नंतर मटेरियल्स असेल, चौथा पॉइंट. म्हणजे एखादी टास्क किंवा एखादी ॲक्टिव्हिटी कम्प्लीट करण्यासाठी ज्या काय गोष्टी लागतात, एखादी ॲक्टिव्हिटी किंवा एखादी टास्क कम्प्लीट करण्यासाठी ज्या काय गोष्टी लागतात, दॅट इज एक्झॅक्टली रिसोर्सेस. आता ह्या रिसोर्सेसमध्ये मॅन येईल, मशिनरी येतील, मटेरियल्स येतील, फायनान्स येईल, एन्व्हायरमेंट येईल. दॅट इज एक्झॅक्टली अ फिजिकल रिसोर्सेस. ओके, एक्झॅक्टली फिजिकल रिसोर्सेस. नाव दिस फिजिकल रिसोर्सेस आर मस्ट वॉन्ट टू ऑर्गनाइज, मस्ट वॉन्ट टू प्रॉपर अरेंजमेंट इन द कंपनी और इन द ऑर्गनायझेशन. दॅट फिजिकल रिसोर्सेस मस्ट वॉन्ट टू ऑर्गनाइज बाय अ सुपरवायझर. सुपरवायझर जस्ट परफॉर्म दिस काइंड ऑफ अ जॉब बाय व्हेरी ऑनेस्टली इन द कंपनी. ओके, नाव द प्रोसेस, नाव द नेक्स्ट पॉइंट इज द प्रोसेस ऑफ ऑर्गनाइजिंग फिजिकल रिसोर्सेस. नाव what is exactly process to organize the physical resources? There is a total 5 points. Okay, first one is the determination of objectives. Whenever a physical resources must want to organize, but before the find out what is exactly goal, what is exactly objective. If we know the what is exactly objective, what is exactly goal, then and then we just knows which kind of exactly physical resources we want to complete this job or this complete activity in the company or in the organizations. Okay, म्हणजे जर मला कंपनीचं किंवा त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटचं कोणतं टास्क आहे, कोणता गोल मला कम्प्लीट करायचा हे जर मला माहिती असेल, त्याच्यानंतरच त्या गोलच्या रिलेटेड, त्या ऑब्जेक्टिव्हच्या रिलेटेड फिजिकल रिसोर्सेस कोणते असतील ते समजतील. ओके, दॅट इज एक्झॅक्टली अ फर्स्ट पॉईंट. नाव सेकंड थिंग इज दॅट डिसाइडिंग व्हेरियस ॲक्टिव्हिटीज. आता एखादा गोल डिसाईड करून झाल्यानंतर त्या गोलच्या रिलेटेड कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटीज असतात, त्या ॲक्टिव्हिटीज पर्यंत दॅट पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटीज मस्ट द फाइंड आउट. म्हणजे गोल डिसाईड झाला, इन दॅट गोल देर इज अ नंबर ऑफ स्टेप्स, नंबर ऑफ ॲक्टिव्हिटी. इफ द नंबर ऑफ ॲक्टिव्हिटी वी जस्ट फाइंड आउट, दॅन अँड दॅन वी जस्ट यूज अ number of physical resources regarding the activity, then indirectly regarding the goal. Okay, next one is the grouping of activity. Sometimes in the company or in the organization there is a number of departments are available. In that department the particular activity not only perform a single employee but also number of persons, number of employees also completed this particular task. Okay, म्हणजे एखादं काम असेल, एखादी ॲक्टिव्हिटी असेल, ती ॲक्टिव्हिटी फक्त एकच पर्सन पूर्ण करतो किंवा एकच एम्प्लॉय पूर्ण करतो असं होऊ शकत नाही. कधी कधी ती ॲक्टिव्हिटी पूर्ण करण्यासाठी नंबर ऑफ एम्प्लॉयची पण गरज असते. ओके, मग अशा वेळेस अशा ग्रुपिंगच्या ॲक्टिव्हिटी कोणत्या आहेत, म्हणजे एखादं काम पूर्ण करण्यासाठी मला काय लागणार आहे, एम्प्लॉयचा ग्रुप लागणार आहे, मग अशा ग्रुपिंगच्या रिलेटेड ॲक्टिव्हिटी कोणत्या कोणत्या आहेत ते फाइंड आउट करायचे. ओके, नाव नेक्स्ट पॉइंट इज द असाइनमेंट ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ अ डिफाइनाइट पर्सन्स. म्हणजे की अशा ग्रुपिंगची ॲक्टिव्हिटी फाइंड आउट केल्यानंतर त्या प्रत्येक पर्सनला त्याची रिस्पॉन्सिबिलिटी प्रॉपरली प्रोव्हाइड करणे. ओके, दॅट इज एक्झॅक्टली असाइनमेंट ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ अ डिफाइनाइट प्रोसेस. नाव लास्ट पॉइंट इज अ प्रोव्हाइडिंग द फिजिकल फॅसिलिटीज अँड प्रॉपर एन्व्हायरमेंट. नाव वेन यू वॉज अ फाइंड आउट अ गोल, दॅन ॲक्टिव्हिटीज, दॅन ग्रुपिंग ऑफ ॲक्टिव्हिटीज अँड असाइनमेंट ऑफ रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ अ डिफाइनाइट पर्सन, दॅन लास्ट पॉइंट, इन दॅट लास्ट पॉइंट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट, प्रोव्हाइडिंग द फिजिकल फॅसिलिटीज अँड प्रॉपर एन्व्हायरमेंट. Whenever a number of employees are work in the company or in the organization, number and also available of a number of department, in that department the physical facilities are very important. In that physical facility there is a like ACs, like drinking water, sometimes use telecom systems. Okay, then canteen systems. Okay, then म्हणजे अशा फिजिकल फॅसिलिटीज खूप असणं खूप महत्त्वाचं आहे कंपनीमध्ये, ऑर्गनायझेशनमध्ये. म्हणजे त्याच्यानंतर आहे प्रॉपर एन्व्हायरमेंट, फटाफट प्रॉपर एन्व्हायरमेंट. प्रॉपर एन्व्हायरमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, इन दॅट कंपनी ऑर इन द ऑर्गनायझेशन्स. ओके, दॅट इज एक्झॅक्टली अ 5 पॉईंट्स रिगार्डिंग अ प्रोसेस ऑर्गनायझिंग ऑफ फिजिकल रिसोर्सेस. दीज फिजिकल रिसोर्सेस आर ऑर्गनाइज
by the supervisor, by very honestly in the company or in the organization. I hope all of you understand. If you any query, any doubt, please ask me by message or call.